पूरग्रस्त साखर सुतारवाडी येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले दागिने। 22 जुलै रोजी जे संपूर्ण तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, दरडी कोसळण्याचा प्रकार झाला, त्यावेळेला आमच्या या साखर सुतारवाडीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह आणि त्यासोबत दरड कोसळली आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 घरं ही पूर्णपणे जमीनदोस्त झाली। 7 ते 8 लोकांचा या ठिकाणी जीवितहानी झाली, त्यांना प्राण गमवावा लागला आणि एवढ्या मोठ्या प्रसंगामध्ये प्रशासन, राजकीय व्यक्ती, सामाजिक संघटना ह्या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन पुनर्वसनाच्या किंवा मदतीच्या कामाला सुरुवात झाली। चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक संघटना असतील किंवा प्रशासनाच्या माध्यमातून स्थिर सावर हे सगळं करण्याचा प्रयत्न झाला, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा ढिगारा साठल्यामुळं अनेक वेळा आपल्या काही जीवनावश्यक वस्तू दागदागिने ह्या ढिगाऱ्याखाली असतील अशी आशा प्रत्येक वेळा या ठिकाणी बोलून दाखवली जात होती आणि म्हणून आम्ही आमदारांच्या माध्यमातून आपल्या महाडपोलादपूरचे आमदार आदरणीय भरतश्री गोगावले, चंद्रकांतजी कळंबे तालुका प्रमुख, निलेश आयरे आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच, पांडुरंग सुतार या सर्वांच्या माध्यमातून सन्मान्य तहसीलदारांच्याकडे अनेक वेळा आम्ही पाठपुरावा केला आणि या ठिकाणी हा सगळा मातीचा ढिगारा काढण्याकरता प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला कसं सहकार्य मिळवता येईल ते आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी मागणी केल्यानंतर त्यांनी आम्हाला इथं हे काम करण्यासाठी काम करायला सांगितलं। ते काम आम्ही परवा चालू केल्यानंतर या ठिकाणी एका आमच्या इथल्या महिलेचे जे जिचं पूर्ण घर या ठिकाणी उद्ध्वस्त झालं होतं, ते संपूर्ण कुटुंब जखमी होतं आणि ते आमच्या इथली सौ आशा लक्ष्मण सुतार त्यांचे काही दागिने या ठिकाणी या मातीच्या ढिगाऱ्याखाली काम करत असताना सापडले आणि सापडल्यानंतर आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये आमच्या आशा पल्लवित झालेत। या ठिकाणी आमच्या चव्हाणवाडीतले कुटुंब आहे चव्हाण, त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी काही तरतूद जी काय करून ठेवली होती दागिन्यांची आणि ते दागिनेसुद्धा या ठिकाणी कुठेतरी सापडतील अशी आमची ग्रामस्थांची सगळ्यांची आशा पल्लवित झाली। आम्ही आता काम चालू केलं आहे, त्याच्यामध्ये बघूया अजून 2-3 दिवस काम चालेल, त्याच्यामध्ये ते नक्की मिळावे कारण त्या कुटुंबाच्या त्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी त्याच वेळी आपल्या महाडचे एक निवृत्त पोलीस अधिकारी दिलीप जाधव साहेब आहेत, त्यांनी त्याच वेळेला घेऊन त्या कुटुंबाला आधार तर दिलेला आहे, परंतु जर त्यांनी आयुष्यभर जमा केलेली पुंजी जर सापडली तर त्या रूपाने सुद्धा त्या कुटुंबाला एक उभारी मिळेल। 22 जुलै रोजी साखर सुतारवाडी येथे भूसंखलन होत दरड कोसळली होती व अनेक घरे वाहून गेली तर काही व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला होता। या काळ रात्रीत अनेकांच्या संसाराची पुंजी पुंजी जमवून साठवलेला दाग दागिन्यांसह पैसा अडका वाहून गेला होता, मात्र दरडग्रस्त कुटुंबाला त्यांच्या वस्तू पुन्हा मिळाव्या या उद्देशाने आमदार भरत गोगावले व प्रशासनाच्या सहकार्याने व सामाजिक कार्यकर्ते अनिल मालुसरे, स्थानिक सरपंच व ग्रामस्थांच्या मदतीने येथे खोदकाम सुरू असून लक्ष्मण सुतार यांच्या पत्नीचे काही दागिने सापडले आहेत व आणखी वस्तू सापडण्याची आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, पोलादपूर, रायगड। ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।